ओके जे वुडन प्लेटाचे अटेम्प्ट केला पळय तो किते म्हणता ए वूड प्रिंट ब्लॉक प्रिंट आम्ही म्हणतो का म्हणता वुडा तू कन काव करता आणि तिचे तू इंक जेव्हा अप्लाय करता आणि तू कलर सर्विस घेता पेपरार जाओ जा क्लॉथा सो तेका आम्ही वूड प्रिंट म्हणता हे प्रिंट मेकिंग सब्जेक्ट प्रोसेस आहे तिथून येतो तू जेव्हा तू वुडाचे कार्विंग करता किती इक्विपमेंट यूज करता तू हा माझे टूल्स यूज करतो वूड कार्विंग टू स्पेशल आणि आयज तुवें अटेम्प्ट केल्लो आसा रतन टाटा सो कितको टायम लागलो अजुनी इनकम्प्लीट आहा कम्प्लीट जालो इनकम्प्लीट आहा एक आमचो एक वर्कशॉप असो एक आर्टिस्टाचो प्रोसेसूय एक आहा तो सगळ्यांक दिसोंक जाय सगळे इंटरॅक्टू करूंक जाय सो कितें कम्प्लीटू त्याच टायमान जावंक जाय ते लोकांकूय मातशें मजा येतली ते पळोवपाक ते सदांच डायरेक्ट लोक डिस्प्ले पळयता एग्जिबिशन्स पळयता पूण प्रोसेस खूब जाण ते चुकता पळोवपाक सो एक लोकांक पळोवपाक बरें पडटा तो आर्टिस्ट कितको हार्डवर्क घालता एक पेंटींग रेडी करपाक लागून ते लोकांक गमपाक जाय सद्याक तूं वुडन ब्लॉकाचेर हे करता आनी तूं कितें हें करता कार्विंग झिंक प्लेट आसा लायनो शीट एक्रेलिक शीट्स खूब आसा आनी तूं पेंटींग तुजो यूज करता कलर तो कसलो कलर हांव इंक यूज करता सो अशी खूब कलरची येता हो सद्या तो ब्लू कलर एक सिंगल कलर एक कमी टायमा खातीर म्हाका एकूच कलर कसो यूज करचो हो इंक हाचो कॉस्टली आसता तूं ऑनलायन पर्चेस करता गोंयान स्टोरांनी अवेलेबल अवेलेबल ऑनलायन चडशे अवेलेबल आसा थोडे ऑनलायन ऑर्डर करचे पडटा थोडे टूल्स ते आमकां सगळेपणी गावना तुजी आर्टिस्टीक जर्नी केन्ना स्टार्ट जाली आनी तुवें एड्युकेशन घेतलां अजून स्किल्ड बॅचलर
अजूनही शिकता तू? कंप्लीट झालं, कंप्लीट झालं. आता सध्या तू ॲज अ प्रोफेशन किती काम करता? प्रोफेशनल म्हणजे प्रॅक्टिस चालू दवरता, ॲज अ वॉल पेंटिंग सगळे फ्रीलान्सिंग कडे. तुवें आयज रतन टाटाचेर अटेम्प्ट केल्लें हा, हें ताचेर कितें सांगचें दिसता तुका ह्या मनशाचेर, रतन टाटा सराचेर? ही कशी पर्सनॅलिटी आहा जे ते बद्दल हांगेर चड अशें वाचूंक ना कांय ना, पण एक खबर आहा बरो मनीस म्हणून. सो एज अ आर्टिस्ट, एक आर्टिस्ट बेश्टो कितें रिप्रेझेंट केला गोंयचो ना, कितें तरी चिंतून उरतलो. सो म्हाका तशें दिसता एक एज अ आर्टिस्ट एक बरी पर्सनॅलिटी आनी म्हाका तेज्या बद्दल कितें करूंक शकता. सो हांवें त्यो अटेम्प्ट केला. तुवें खुबशे एग्जिबिशनान अटेम्प्ट केला आसतलो, कितें रिकॉग्निशन बीन तुका मेळ्ळा? केला, इवन कोची बीन आले, कोची बीन आले केला, पेंजीम स्टेट, पेंजीम स्टेट आर्ट अशें फिडा आर्ट केलें, पुणे फूल एग्जिबीट केलें. आतां तुजें फूल नांव कितें आनी तुजे फ्युचर प्लॅन्स कितें आहा? सिद्धेश विजयकुमार नायक म्हजें फूल नांव. फ्युचर प्लॅन्स एका आर्टिस्टाक एक प्लॅन आसा विचारप म्हटल्यार एक एक अनप्लॅन ते सगळे. म्हाका म्हाज्या प्रॅक्टिसान हांव काय इतलें सांगूंक शकता आनी काय. ऑन द वे कितें येता तूं ताका ऑब्जर्व करून फुडें सरतलो. हय, येस, थँक्यू सो मच. सगळं ह्या आर्ट फॉर्माक कितें म्हणटा? तुका रिलीफ म्हणटा, प्ले रिलीफ. जशें आतां स्कल्पचर्स आसता थ्री डायमेन्शनलिटी आसता, पूण हांगासर थ्री डायमेन्शनलिटी चड नासता, लायक अ हाफ, कळ्ळें न्हू. सो तेतूनय दोन तीन तरेचे प्रकार आहा, हाय रिलीफ करता, लो रिलीफ करता. आयज तुमी रतन टाटा सराचे अटेम्प्ट करता, सो कितको टायम लागतलो? अजून तुमची इनकम्प्लीट आहा अशें दिसता म्हाका. काम आहा तेजें, फिनिशींग लेवल आहा सद्या, अर्धेच काम जाल्लें ना आमचें. आतां तुवें कितें मटेरियल यूज केला हितून? ही शाडू माती जी आमी म्हणटा पळय, शाडू म्हणटा पळय माती, ती एक्चुली ही माती. ही शाडू माती इजिली अवेलेबल आहा पयलींच्या भशेन? डिफिकल्टी जाता? डिफिकल्टीज ना, ही तुका कमर्शियली मेळटा, जे लायक अ बॅग मेळटा, तेजे पावडर फॉर्मान मेळटा. ओके, ती घरा हाडून तुवें मागीर उदकान भिजोवन आनी भिजोवन मागीर ताका जाय तितलोच मळपा खातीर पावडर परत मिक्स करचो पडटा टायट करपा खातीर. आनी कंप्लीट जातकूत तेंगे कलर टचअप दितले तुमी? हेचो मागीर एक वेळ काडलो जाल्यार मोल्ड काडटले. ओके, कलर जाय जाल्यार करूं शकता अशें ना, पूण ह्यो कितें आसा, ही कितें मॉडलिंग ते इज लायक अ मॉडलिंग थी. सो फक्त आमी हे फक्त काम करपाक आनी तेजो मोड काडपाक, ती फायरींग करूं शकना, आसा तसो दवरूं शकना, सो मागीर हो क्रॅक जावं शकता. फक्त काम करपा खातीरूच ही माती यूज करता चडशी.
ओके मोल्डिंग करून की काढल्यार तो लॉंग लास्टिंग उरता पूण हेजे इतके मोल्ड काढलो मागीर ते तुवें कसल्या मटेरियलान फायबरान जावं प्लास्टरान जावं प्लेन जावं ते तुवें कसलेय मटेरियल घेवन तेका कास्टिंग करपाचो सो तुमी आतां हेजे करता तुमी हेजे एड्युकेशन घेतला प्रोफेशनली हांवें म्हाजी मास्टर डिग्री बॅचलर डिग्री गोवा कॉलेज ऑफ आर्ट हितून जाल्लेली आहा आनी म्हाजी मास्टर डिग्री विश्वभारती युनिवर्सिटी शांतिनिकेतन कलकत्ता हांगा जाल्लेली आहा तुम्ही खोच्या वर्षा तुमचे ॲड्युकेशन कंप्लीट केलं ते सांगू शकता या माझी मास्टर्स माझी 2014 सो आता ऑनगोईंग तुम्ही किती करता आणि पुढे फ्युचर प्लॅन्स किती आहात तुमचे सध्या हांव लेक्चर बेजीस आर्किटेक्चर कॉलेजीन शिकयता बॅचलर्स बॅचलर्सच्या खाली आणि तसं बाकीचे बाकी माय माय पर्सनल प्रोजेक्ट चालू असतात सो लायक 2 वर्सां पयलीं म्हाका 2-3 वर्सां पयलीं आमचे टिका फावंडेशन म्हणल्यार इंडियन कंटेंपरी आर्ट इंडियन फावंडेशन ऑफ कंटेंपरी आर्ट तेचो म्हाका इमर्जींग आर्टिस्ट अवॉर्ड मेळ्ळो सो त्या अवॉर्डान तेंचो एक सोलो शो आनी एक रेजिडंसी आसली जी स्विझर्लंड आसली सो आय ट्रॅवल स्विझर्लंड फॉर 3 मंथ्स आनी थंय रावन काम केलें थंयसरली सगळ्यो गजाली जी आमी युरोप सदांच इश्टीन शिकयल्ले जाता की आर्ट कशें आसलें कशें कितें आसलें तेचे चडशे सगळे इन्स्पायर्ड जाता सो ते म्हाका गोंयांनी पळोवपाक सायब आनीक म्हणल्यार आयज तूं रतन टाटाचे स्कल्पचर अटेंड करता रतन टाटा सराचेर तुका कितें सांगचें दिसता रतन टाटा सराचे कित्याक पयलीं पसून तेंच्या बद्दल एक आदर आसा त्या आदरा खातीर हांव हांगाच पावलेलो आसा काम करपा खातीर आनी जेन्ना तेंचें निधन जाल्लें तेन्ना ती दुखद गजाल आमकां ती समजली तेन्नाच म्हाका कितें तरी करपाक आशिल्लें पूण केन्ना केन्ना जायना ती गजाल लॅक्चर करप पूण सम्राट क्लबाचे जेन्ना तेंच्यांनी जो आतां कॅम्प अरेंज केलो वर्कशॉप करून त्या निमतान तरी म्हाका एक काम करपाक मेळ्ळें तेंच्या खातीर इतलें केन्ना ट्रिब्यूट सर आनीक म्हणल्यार आयचे जे स्टुडंट्स जे आर्टिस्टीक वेन शिकपाक वयता तुमचो इतको वर्साचो एक्सपिरियन्स आसा आतां म्हणल्यार खुबशे डिजिटल डिस्ट्रॅक्शन आनी आयच्या भुरग्यांक इतको पेशन्स ना ताजेर तुमकां कितें एडवायस बरें दिवपाचें दिसता आयचे कितें की आर्ट फिल्ड एक अशी आसा ही सेल्फ एक्सप्रेशन म्हटलें जाता न्हू तेच ती गजाल कशी आसा खुबशे डिफिकल्टीज येता ना म्हणना की आमी सुद्दां आमी ह्या सद्या टायमाचे सुद्दां आमी सुद्दां डिफिकल्टीज फेस करता कित्याक सो तो जो जो प्रोत्साहन बाकीच्या सेटींनी मेळटा जर तो मातसो कमी आसा ना म्हणना पूण तरी पूण आपूण होप सोडूंक जाय कित्याक सांग आतां हांव समजा आमच्या आतांचेच रिसर्च भुरगे खुबशे भुरगे आतां नॅशनल लेवलचे इंटरनॅशनल लेवलचे पावलेले आसा ती खरीच आमकां खुशीची गजाल की आमचे भुरगे आतां सद्या भायर देशांनी वचोन न्ही आनी इंडियेनूय वचोन न्ही आमचें गोंयचें नांव हें करतां नांव दवरलेलें आसा राखलेलें आसा तीच खरीच गजाल हांव फक्त मातसो पेशन्स दवरूंक जाय त्या गजाल सो तुमकां आयच्या दिसा आनी विचारचें दिसता म्हाका तुमी जेन्ना जर्नी स्टार्ट केली तेन्ना तितको ह्या प्लॅटफॉर्माक तितको हें नासलो लोक वळखनासले आयज कितें जालां स्पॉन्सर येता सपोर्टर येता प्रमोशन्स आसा पूण तरी सुद्दां आमचे लोक खूब फाटी आसा आजुनी पूण तेजेर तुमी कशें पळयतात फाटी आसा म्हणून कितें जाणा मरे आमचो जो एज्युकेशन लेवल आसा एज्युकेशन प्रोसेस आसा रिगार्डींग आमचो आर्ट प्रॅक्टीस म्हणून आमी खुबशी कमी लेखली कशें आसा भायर सुद्दां थोड्या थोड्या स्कुलांनी तुमकां मऊ मेळटले ते पूण थोड्या स्कुलांनी तुमकां ड्रॉईंग सब्जेक्ट हो एक ऑप्शनल म्हणून पळयलो जाता ती गजाल एक्चुली न्हू कशें आतां 10 भुरगे शिकता 10 एक भुरगो आर्टान बरो आसता तो फुडें वचपाक शकता पूण ताका ती हें मेळना ऑपॉर्च्युनिटी मेळना ती करपा खातीर तेच्या खातीर आमकां एज्युकेशन लेवलाचेरूच आमकां ती गजाल समजूंक जाय की सगळेच जाण शिकोंक शकना आनी सगळे जाणांक शिकपाची आवडूय नासता तितली म्हणजे म्हणजे तितलो एक लेवल हें आसा पूण गरज आसा शिकपाक जाय म्हणना तेजी शिकना कित्याक सगळेच कडेन
आमी हात पांय मारूंक शकना फक्त एज्युकेशन जाल्लें हे गजाली तितलेंच इम्पॉर्टंट आसा म्हणजे आमकां ती स्कुलांच्यानूच सुरवात करूंक जाय आर्टाची आर्ट हिस्ट्री म्हणटा पळय सुद्दां ती सुद्दां आमी थोड्याच लेवलाचेर समजता आमी ती गजाल कितले पर्यंत आमी समजता ती स्कुलांच्यान जेन्ना सुरू जातली न्हू तेन्नाच ती आमी फुडें आमी नजर करूंक शकतले गोंयांत तर तुम्ही तुमच्या आर्टिस्टीक जर्नी थ्रू एब्रॉड सुद्धा गेल्या तुमचं आर्ट तुम्ही रिप्रेझेंट केला गोवाक प्राऊड केला म्हाका तुमकां विचारशें दिसता तुम्ही हॅप्पी आहात तुमच्या जर्नी जी आहा ती आर्टिस्टीक आणि दुसरं म्हणल्यार तुमची फॅमिलीचो सपोर्ट कसो आलो माझ्या फॅमिलीचो सपोर्ट पण पहिले पसूनच तसं हे आसा म्हणजे दे हॅड सपोर्ट मी फ्रॉम एव्हरी मुमेंट असं ना की सपोर्ट करून आणि ते खुशी बघता त्यांना की ज्यांना आम्ही किती करता किती अचिव्हमेंट घेता तुम्हाला फक्त आता किती की कशें आसा हें की फक्त तुमी जॉब एज अ कन्सर्न म्हटलें न्ही जाल्यार एक टिचर जॉब नाजाल्यार हीच गजाल जी जॉब म्हणून तांकां खबर आसा हेच्या तरीत आनी खुबशे जॉब्स आसा अशें म्हणून की ना पूण ते तांकां कळना ते सगळें म्हणूनच एक खंय तरी एक तांकां एक समजना की बाबा फुडें कितें करतलो कितें खंय वयतलो अशी आसता खूब जाणांची टिचरी खूब जाणां पेरंट्सांचो क्वेशन पूण तशें ना ती खुबशे पॉसिबिलिटीज आसा खुबश्यो गजाली आसा फ्रिलेन्सींग आसा खुबशे फिल्ड्स आसा जे फायन आर्ट्साक कनेक्टेड आसा सो अशें की आमी मातीच घेवन काम करपाक जाय पूण पेंटिंगूच घेवन काम करपाक जाय तुमचे खुबशे एप्लायड आसा हांगासर तुमी भुरगो एकटो पळयताले तो ग्राफिक्सान काम करताले कंप्युटराचेर जी न्यू टॅक्नोलॉजीज आसा त्या गजाली घेवन काम करता तशें खूब अशें हें आसा तशेंच आनी आनीकूय पयशे जाल्यार भुरगे दिसतले तुमकां न्यू मिडियम घेवन काम करता तुमकां लास्ट क्वेश्चन आसा तुमी नॅशनल थ्रू इंटरनॅशनल सुद्दां रिप्रेझेंट केल्ले जेन्ना तुमी दुसऱ्या आर्टिस्टा वांगडा उलयता तुमचें बेजीक कन्वर्सेशन कितें आसता बेजीक कन्वर्सेशन म्हणजे आमची जशें आमी मोस्टली न्हू आमी आतां जो प्रोसेस चालू आसा तो आमी कल्चर बेजाचेर कम्युनिटी बेजाचेर वर्क करता सो तो कम्युनिटी बेज कशें आसा काम कशें करप कम्युनिटीज देर म्हणजे अशें न्ही की कम्युनिटीज घेवन काम करता आनी तांकां कांय फायदो ना अशें न्ही की आमच्या फायद्या खातीर करता ती गजाल आमी खूब डिबेट्स करता रिसंटली एंड आय एम एंगेजींग वीथ सम प्रोजेक्ट सो इट्स लायक तो प्रोजेक्ट सो असो आसा जो लायक कम्युनिटी बेज म्हणल्यार ते कम्युनिटी बेज म्हटल्यार कितें तेचो क्वेश्चन कितें तेचें तात्पर्य कितें कशें करप प्रोसेस कितें तेचो कितें आमी कितें बेनिफिट्स हाडूंक शकता कितें जागृकता तांकां आमी कशें प्रोत्साहन करूंक शकता थ्रू आर्टिस्टीक जर्नी सो ती ह्या गजालीचेर खूब वर्कआउट चालू तर तुमचें फूल नांव सांगचें आनी तुमी खंयचें डिसाजी पांडुरंग घडिल्लो म्हजें फूल नांव पूण थँक्यू सो मच
तुझो आर्ट फॉर्म आहा पळय त्या आर्ट फॉर्माचें नांव कितें कोलाज आर्ट सो आजून तुजो इनकम्प्लीट आहा तो आनी कितको टायम लागतलो कंप्लीट करपाक पेंटींग तुवें प्रोफेशनली एड्युकेशन घेतलां म्हणजे रतन टाटा सराच्या बद्दल तुका कितें सांगचें दिसता तुमच्या फॅमिलींतल्यान कोण आर्टिस्ट आहा स्केचिंगान ओ तूं तुमच्या फॅमिलींतल्यान फस्ट तुका केन्ना कळ्ळें की तुवें हितून फुडें हायर स्टडीज हितून घेवचें म्हणून जेन्ना तुवें घरा कडेन सांगलें की आपूण फायन आर्ट्सान वयपाक पळयता आनी एडमिशन घेवपाक पळयता घरा कडच्यान रिस्पॉन्स कितें आसलो आयज तुवें अटेम्प्ट करता पळय रतन टाटा सराचेर ट्रायब्यूट हितून कितें चॅलेंजींग आसा हो अटेम्प्ट करपाक आतां खुबशे स्टुडंट्स न्हू हितून फायन आर्ट्सान एडमिशन घेता सो तांकां कितें तुजो एडवायस आसतलो की तुवें ऑलरेडी एडमिशन घेवन आतां सेकेंड इयरान आतां कोण जे शिकता ते घेवपाक पळयता तांकां तुजो कितें एडवायस आसतलो तुवें खंयच्या अदर स्टेटीन बीन रिप्रेजेंट केला तुज्या आर्ट फॉर्मान आजून तुजे फ्युचर प्लॅन्स कितें आहा जशे तूं स्टडी कंप्लीट करतले तुजे फायन आर्ट्सांतल्यान मागीर फुडें कितें तुवें प्लॅन केला कितें थॉट्स बा आहा तुजें फूल नांव आनी तूं खंयचें तें सांग म्हाका थँक्यू सो मच सर आयच्या दिसा तुवें हांगासर आसा आनी सगळ्यान व्हडलो पेंटींग तुजोच आसा दिसता म्हाका हांगासर सो कितें डिफिकल्ट आहा इतक्या तूं लार्ज हेजेर अटेम्प्ट करता ही एक चॅलेंज कशी आसा की तेजी टायम लिमीट करची पडटा एन बाय स्टेज सो हांवें सगळ्यांत व्हडलो कॅनवास केलो बिकॉज येदो व्हडल्या मनशाचो इम्पॅक्ट जो आशिल्लो आमच्या इंडियेचेर आमच्या देशाचेर आनी आमी रिस्पॉन्सिबिलिटी आसा की आमी तेजो इतलोच वेल्यू आसा तो व्हडलो इम्पॅक्टाचो सो इतलो इम्पॅक्टफूल आमी कॅनवास केला एज एन आर्टिस्ट आय फील वीश आय शूड डू समथींग बिगर बिकॉज ताणें जें काम केलां तें आमी सगळ्यांत वेल्यू करता इतलें मोठें काम इतलें मोठ्या मनशाची गजाल जी आसा ती बारीक हिचें हांव लिमिटेड दवरना
एंड फिगरेटिव काम म्हणजे एक मनशे तोंड काडप तो मनशाचो पोर्ट्रेट करप हो इम्पॅक्टफूल तेन्ना दिसलो जितली तेजी भितर तेजो ओरा आसा किंवा ती पर्सनॅलिटी जशी आसा सो ती व्हडल्या कॅनसेने काडल्या बिकॉज एक तो तेका जस्टीस जातलो व्हडल्या मनशाची एक व्हडलो पोर्ट्रेट किंवा व्हडलो कॅनवास. रतन टाटा सराक मागीर ट्रायब्यूट दिता जेन्ना तुमकां कळ्ळें की अशें रतन टाटाचेर अटॅम्प्ट करपाक जाय सो थिंकींग प्रोसेसान तुमचें कितें आसलें, कितें अटॅम्प्ट करतले, कितें ताचेर तुमी कशें प्लॅन ऑफर केलें? जेन्ना मी आयडिया सगळी एक्झिक्यूट करपाची स्टार्ट केली तशें जावपाक जाय. सो एवरी आर्टिस्टाक आमी तेंचो फेवरेट मिडियम तुमी खंयच्यान प्रोफेशनल आसा फॉर एक्झाम्पल कोण स्कल्पचर करता, कोण एक्रेलिक करता, कोण कॅनवास करता, कोण पेंटींग, कोण कॅलिग्राफी करता. सो माय मिडियम इज पेंटींग सो आय कॅन पेंट कॅनवास पेपर एनीथींग बट बेसिकली ह्या अटॅम्प्टान व्हडली कितें करता सो हांवें कॅनवास इतलो व्हडलो पेंट करून घेतलो की ताजो इम्पॅक्टूय इतलो जावपाक जाय आनी मिक्स मिडियांतल्यान हो कॅनवास आनीक बरें दिसतलो. सो तेन्ना एक्झिक्यूट करता वर्क तेन्ना आमचो एसेन्स करतरी प्रोडक्टिविटी आसा ती सगळी ती काम करपाक जाय. सो हो व्हडली कॅनवास ताज्या खातीर. सर तुमची आर्टिस्टीक जर्नी केन्ना स्टार्ट जातली आनी घरा कडच्यान फॅमिलीचो सपोर्ट कसो आसतलो? आर्टिस्टीक जर्नी म्हणल्यार 1992 स्टार्ट जाली तेन्ना म्हाका ऑल इंडिया कॅमल आर्ट कॉन्टेस्टान फस्ट प्रायज गावले. सो तेन्ना हांव एक 4 वर्सां आशिल्लो आनी कंटिन्युअस 3 वर्सांनी म्हाका गावले. सो आय हॅव स्टील हॅव दीस दोज सर्टिफिकेट इन माय प्रो. सो ताज्या मागीर आमच्या फॅमिलींतल्या म्हणल्यार आमची माशाची सगळ्यान फॅमिलींनी खंय ना खंय कलाकार हो आसा हांव असो म्हणटा की हांव आमी माशांतलो आमगेर आसा. सो एवरी हावज हॅज वन आर्टिस्ट. सो म्हाजो डॅडी सो आर्टिस्ट आसलो ही शुक्रीज इन बाल भवन. सो म्हाजो हाजो सो आर्टिस्ट इज टू मेक गणेश आयटम्स. सो फॅमिली आसा बट मागीर जर्नी स्टार्ट जाली जेन्ना प्रायज गावले दिसलें की बाबा म्हाजें खंय ना खंय तरी ड्रॉईंग एप्रिशिएट जाता आय गेट अक्नॉलेजमेंट किंवा म्हाका प्रायजीस करून. सो ही भितर उत्सुकता वाडली आनी प्रोफेशनली वचपाची डिसिजन हांवें सांगपाचें म्हणलें घेतलें जेन्ना हांव 4th-5th वचपाचें आयलें तेन्ना म्हाका 4th म्हाजे क्लास टिचरीन विचारलें तूं अनुश कितें करतलो. सो आय वॉज वेरी फेमस बिकॉज ऑफ माय पेंटिंग्स एंड ड्रॉइंग. हांव सगळ्यांचे ड्रॉइंग बूक बी कमी डावत करतालो. सो तिणें म्हाका विचार तूं कितें करतलो एंड हांव ड्रॉइंग कॉलेजीन घेतली आय वील बिकम एन आर्टिस्ट. दॅट वॉज बाय द टायम आय वॉज समथींग 7, 8, 9 इयर्स. सो जर्नी थंयच्यान स्टार्ट जाली की जेन्ना म्हाजी फस्ट टायम एप्रिशिएट जालें ड्रॉइंग. सो तुमचें एड्युकेशन जेन्ना स्टार्ट जालें तेन्ना तुमचें विजन क्लियर आसलें की तुमी हायर एड्युकेशन ह्याच प्लॅनीन वयतले? 8th-9th म्हणल्यार हालको आशिल्लो की डन की आय हॅव टू डू फायन आर्ट्स. मागीर सगळे कलिग्सांकूय खबर आयली की ड्रॉइंगूच करतलो आनी ड्रॉइंगाचे कॉलेजींतल्यान पास आवट जातलो. सो फायन आर्ट्सान तुमकां एडमिशन मेळपाक एंट्रन्स एग्जाम आसता ताजो कितें फियर बाहलो तुमकां? बाय दॅट टायम हांव सामको रेडी आशिल्लो बिकॉज हांव भाल बनून शिकतालो की एक्स्ट्रा कोचिंग क्लासीस आमकां भाल बनून दिता. सो थंयसर एक्स्ट्रा तुका ट्रेन करता की एप्टिट्यूड टॅस्ट भितर कितले लेवल्स येतले, कितले खंयचे ऑब्जेक्टीव थियरी प्रॅक्टिकल सगळे तेजी हांवें ट्रेनींग पूर्ण केल्ली. सो आय वॉज रेडी की हांव 12th सुद्दां आमकां जेन्ना कंपलसरी जाली सो बाय दॅट टायम हांव सामको आनीक ट्यून जाल्लो एन्ड 12th म्हणल्यार सुद्दां हांव 8 क्लासीस वतालोच बिकॉज म्हाका एडमिशन वचपाकूच जाय. एन्ड 12th सो हांव ज्या कॉलेजी म्हणजे त्या कॉलेजीस हांवें एक नॅशनल अवॉर्ड जिखून दिल्लो. तेन्ना ती सो ते सो कॉलेजीतले प्रिंसिपल जो आशिल्लो आमचो डॉक्टर सामंत सर तो शॉक जालो की आमच्या हायर सेकेंडरी नॅशनल लेवलचो अवॉर्ड हाडलो. सो तो हांव आसलो. तर इनिशियल तुमी जेन्ना तुमचे स्टार्ट केली जर्नी त्या इयरांनी जितके प्लॅटफॉर्म हो वेल विशर्स सपोर्टर्स येना आसले आतां जर सगळे येतात तरी जो खंय तरी भुरगे आमचे गोंयचे फाटी उरता ते कित्याक लागून अशें दिसता तुमकां? तेन्ना आमी स्टार्ट केले ड्रॉइंग पेंटींग आमी कॉलेज करता आनी आमी खुबशे ग्रावंड लेवलाचें काम करता. माशेलांनी कितल्यो कलाकृती येता फॉर एक्झाम्पल शिगमो येता गणपती येता सगळे जे आमी भागीदार आसताले हांव म्हाजो एक फ्रेंड म्हजो एक कजन. सो वी वर इन टू दॅट फिल्ड फ्रॉम ल्हान रातल्यान सकाळचें स्कुलींग केलें हायर सेकेंडरी केली कॉलेज केली सांजचें आमकां हेंच काम आसतालें आनी तेज्या भायर नॉर्मली दुसरे खंयचे स्पोर्ट्स प्लेट खेळपाक पावनाशिल्ले आमी तितूंत आसताले बारीक आयडल्स करप क्रिएटीव गजाल करप ड्रॉइंग्स करप प्रॅक्टीस करप. सो तेज्या मागीर तेन्ना आमी तो प्लॅटफॉर्म आशिल्लो जेन्ना आय थिंक आफ्टर 2-3 पिपल फ्रॉम मार्सल आय एम द फस्ट पर्सन टू डू ग्रॅज्युएशन इन फायन आर्ट्स एंड आय एम द फस्ट पर्सन टू डू मास्टर्स इन फायन आर्ट्स इन पेंटींग डिविजन. ताज्या मागीर म्हाजो कजन आसा म्हाजो भाव आसा म्हाजो एक फ्रेंड आसा तो हांगाच आसा सो आमी सगळ्यांनी वांगडाच आमी आसता तिगूय जाण. सो आमी हांगा इतून आसा तेज्या भायर तुमकां अपार्ट बी विचारल्यार पयतले खबर खूब आसा बट शिगमो जावो गणपती करप गणपतीक सो आमी 3 वर्सां फस्ट क्लास काडलो एक पळयता आमी तिगूय जर मेळून करताले आमच्या घर प्रेला आकाशकंदी आमच्या हांगा फेस्टिवल्स खूब आहा
सो तेन्ना इतलो भुरग्यांक प्लॅटफॉर्म मेळ्ळें सामको होच प्लॅटफॉर्म आशिल्लो की वी डू सम वर्क इन शिगमोत्सव सम गणेश आयडल्स होच आमचो प्लॅटफॉर्म जाय आतां प्लॅटफॉर्म वाडल्या आतां हांव सुद्दां ह्या भुरग्यांक प्लॅटफॉर्म क्रिएट करता 33 वर्सां जालीं की दॅट वी शूड डू समथींग गूड फॉर आर्टिस्ट तेंकां सो एक दिसपा जाय की दे कॅन एक्सप्रेस देमसेल्फ जाल्यार एक्सप्रेस करपाक तुका खंय मेळत सर आनीक म्हणल्यार जेन्ना तुमी जर्नी स्टार्ट केली आतां तुमी खूब फुडें येयला सो तुमचे फ्युचर प्लॅन्स कितें आसा फ्युचर प्लॅन्स म्हणल्यार आय लायक टू एग्जिबीट आय लायक टू सपोर्ट आर्टिस्ट हें म्हजो पयलींचें आसा बिकॉज इवन पेंटींग कला अकादमी हांवें 5 वर्सां कंटिन्युअस एग्जिबिशन घातलां सो हांव म्हाजे कलिग्सांकूय घेतालो सो तेंकां घेवन वांगडा करप सो लेट टायम ऑल्सो गेट अ लिबर्टी तेंकां सगळे सगळी हॅल्प जावं सो नाव आय हॅव अ बेटर ग्रूप 15 आर्टिस्ट प्रोफेशनली ट्रेन फायन आर्टिस्ट ज्या आर्टिस्टांक खंय ना खंय तरी प्लॅटफॉर्म मेळपाक जाय आनी इयरली एक फावटी हांव कला आविश्कार करता आनी दीस कांय रिजन आमी आतां कला रकम केला फुडलो जो प्लॅन कला आविश्कार आमी दोनदां माशेलान केल्लो सो इट वॉज ग्रेट 40 आर्टिस्ट 46 आर्टिस्ट करून दोन टायम जाल्लो फुडलो जो आसलो तो एटलिस्ट मिनिमम 12 आर्टिस्ट आसतलो तूं म्हणटा हय हो कला आविश्कार नॅक्स्ट इयर जातलो एंड ऑफ द एकॅडमीक इयर सो मे म्हयन्या सो हो फ्युचर प्लॅन की कला आविश्कार हांगा स्टार्ट जाल्लो हांगा सगळ्यांक तो माशांतल्या भायर वतलो आनी तो बाय गोड ग्रेस तो खंय ना खंय वयतलो सर फुडें जे स्टुडंट फायन आर्ट्सान एडमिशन घेवपाक वयतले तांकां तुमचो कितें एडवायस आसतलो एडवायस एज सच की काम करपाची इंटेन्शन खूब दवरपाचें जी कितें आपणाक ऑपॉर्च्युनिटी मेळटा जाल्यार आपणाक कितें शिकपाक मेळटलें किंवां आपणाक एक्सप्रेस करपाक मेळटलें किंवां आपणाक खंय ना खंय तरी तें हॅल्प जातलें बाय दॅट शॉर्ट 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 टायम कामां आसता तो इतलोच की मनशे कडेन जिद्द आसपाक जाय की आपूण काम करतलो ताचो फाटलो फुडलो बॅकग्रावंड सुद्दां सांबाळून काम करपाक जाय चडूच फुडें वतलो जाल्यार यू शूड बी वेरी फोकस्ड एन्ड बॅलन्स्ड हें तुका सगळें बॅलन्स करूंक शकता तुमचें फूल नांव सांगचें म्हजें नांव रामचंद्र शेट नार्वेकर पूण म्हाका वळखता अनुज शेट नार्वेकर एन्ड आय एम फायन आर्टिस्ट आय एम मास्टर डिग्री इन विज्युअल आर्ट्स पेंटींग फ्रॉम बेंगलोर कॉलेज सी के पी चित्रकला परिषद थँक्यू सर